नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण कापूस लागवडीचं नियोजन, त्याचबरोबर कापसाचे वाण कोणते निवडले पाहिजे, भारी जमिनीमध्ये येणारे चांगले वाण आणि हलक्या जमिनीमध्ये येणारे चांगले वाण याबद्दलची माहिती घेतली आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण कापूस लागवडीसाठी 2 तासांमधील आणि 2 झाडांमधील अंतर किती ठेवलं पाहिजे, आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्या जमिनीसाठी कोणतं अंतर योग्य आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, कापूस लागवडीसाठी योग्य अंतर ठेवणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आपल्या कापसाच्या पिकामध्ये भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील अशा पद्धतीनं 2 तासांमधील अंतर ठेवणं गरजेचं आहे। कारण 2 तासांमधील अंतर कमी असेल आणि त्यामुळे जर पिकामध्ये दाटी तयार झालेली असेल तर अशा वेळी आपल्या कापसाच्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते। कारण जास्त प्रमाणात दाटी झाल्यामुळे झाडं हे उंचचे उंच वाढायला लागतात आणि 2 तासांमधील अंतर मिळाल्यामुळे आणि त्याच्यामध्ये हवा आणि सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे जो बुडामध्ये लागणारा माल असतो, म्हणजे बुडामध्ये लागणारी जी बोंडा असतात, ती त्या झाडांना लागत नाही आणि त्यामुळे फक्त शेंड्यांनाच बोंडा आल्यामुळे जास्त प्रमाणात उत्पन्न मिळत नाही। त्याचबरोबर जे जास्त प्रमाणात दाटी झाल्यामुळं पातेगळीचं प्रमाणसुद्धा वाढतं आणि जर पाऊस जर लागून राहिला तर जे बुडामधले काही बोंडा असतात ते बोंडं सडण्याचंसुद्धा प्रमाण यामध्ये वाढत असतं। त्यामुळं जास्त दाटी न करता भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश मिळेल अशा पद्धतीनंच लागवड केली पाहिजे। भरपूर शेतकरी 3.5x1 किंवा 4x1 किंवा 5x1 अशा पद्धतीनं कापसाची लागवड करीत असतात। तर ही कापसाची लागवड करणं योग्य आहे, मात्र जे आपण 2 तासांमधील अंतर ठेवतो 4 फूट किंवा 5 फूट हे अंतर ठीक आहे, पण भरपूर शेतकरी जे 2 झाडांमधील अंतर आहे ते 1 फूट किंवा त्यापेक्षासुद्धा कमी ठेवतात आणि यामुळंसुद्धा आपल्या कापसाच्या पिकामध्ये दाटी तयार होऊन पातेगळ, बोंड सडणे अशा प्रकारच्या समस्या येऊ शकतात। त्यामुळे 4x1 किंवा 5x1 ही लागवड न करता आपण जे 2 झाडांमधील अंतर 1 फूट ठेवता ते जर अंतर थोडंसं वाढवून 1.5 फुटापेक्षा जास्त आणि 2 फुटापर्यंत जर आपण कापसाच्या 2 झाडाचं अंतर ठेवलं तर नक्कीच आपल्या पिकामध्ये जास्त प्रमाणात दाटी होणार नाही आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल। त्यामुळे आपली जमीन जर एकदम भारी असेल तर आपण 5x1.5 किंवा 2 या पद्धतीनं लागवड केली पाहिजे। त्यानंतर आपली जमीन जर मध्यम असेल आणि चांगली कसदार असेल तर आपण 4 किंवा 4.5x1.5 किंवा 2 अशा पद्धतीनं लागवड केली पाहिजे आणि आपली जमीन जर एकदम हलकी असेल तर आपण 3.5x1 किंवा 1.5 या पद्धतीचं अंतर ठेवलं पाहिजे। ही जी अंतरं मी सांगितलेली आहेत या अंतराने जर आपण कापसाच्या लागवडी केल्या तर आपल्या पिकामध्ये जास्त दाटी होणार नाही आणि पिकाचा सर्वांगीण विकास होऊन आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच भर पडेल। शेतकरी बंधूंनो, हे झाले आपले कापसाचं अंतर किती ठेवायचं याबद्दलची माहिती। आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कापसाची लागवड करण्याअगोदर फुलीवर कोणते खतं टाकायचे याबद्दलची माहिती घेऊन येणार आहोत। तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर यानंतरही कापूस पिकाचं संपूर्ण नियोजनचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळणार आहेत। तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा, सोबत आलेलं बेल आयकॉन दाबा, ऑल सिलेक्ट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।